सुप्रियाताई देखील आज पुण्यात येणार होत्या, दिवसभराचे दौरे ठरलेले होते, मात्र ताईंनी आजचे सगळे दौरे अचानक रद्द केले आणि ताई आज अजित पवारांच्या भेटीला मुंबईमध्ये गेल्या. माझ्या माहिती फरमते असं मुंबई पुण्याला यायला निघाले. साहेब, खर तर ज्या पद्धतीने मध्यंतरी अजित पवारांनी भाषणात त्यांनी सांगितलं, नाराजी थोडस व्यक्त केलेलं होतं की मला एखादं वेगळा पद मिळालं पक्षामध्ये, किंवा प्रदेश अध्यक्ष पदासाठी अजित पवार इच्छुक आहेत आणि यासाठीच त्यांनी मुंबईत काही आमदारांची बैठक बोलवली. या बैठकीबाबत अनेकांना माहिती सुद्धा नव्हतं, म्हणजे अक्षरशः सुप्रियाताईंना सुद्धा माहिती नव्हतं. एंड मोमेंटला ते तिकडे पोहोचले आहेत आज, कारण पुण्यात त्यांचे दौरे ठरलेले होते. एक वेगळ्या पद्धतीने अजित पवारांचा पुन्हा एकदा चेहरा समोर येतोय, ते वेगळ्या पद्धतीने एक दबाव तंत्राचा वापर करतायत. या विषयाच्या संबंधी एक बैठक वीज बोलवलेली आहे, ती 6 तारखेला बोलवली आहे. त्याच्यामध्ये संघटनेमध्ये कुठं काही पुनर्रचना आहे का? आमच्या ज्या महिला, युवक, अन्य जे घटक आहेत, अल्पसंख्याक, त्या सगळ्याच आमच्या ज्या शाखा आहेत, त्याच्यामध्ये काही परिवर्तन करायचं का? कारण अजित पवार वगैरे यांनी काही गोष्टी सुचवल्या होत्या की एका विशिष्ट वयापर्यंत युवकमध्ये काम करतात ते वय ओलांडलं तरी काही लोक काम करतात, नव्या लोकांना संधी द्यावी अशी एक सूचना त्यांची होती. तर त्या सगळ्याचा विचार आपण प्रमुख लोकांनी बसून करावा या हेतूनं 6 तारखेची बैठक बोलवली आहे. दादांनी बोलवलीची आमदारांची असेल, कारण विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व हे त्यांच्याकडे आहे, म्हणजे विरोधी पक्षनेत्यांचं, त्यामुळे त्या बैठका त्यांच्या होतच असतात. पण 6 तारखेची जी बैठक जी आहे, त्या बैठकीमध्ये पक्षाच्या प्रमुख लोकांना मी निमंत्रित केलेलं आहे. दिल्लीला मी गेलो होतो, ते गेले होते, जयंत पाटीलही गेले होते, आमचं एक सहकारी आहेत अशोक पवार, त्यांच्या घरातलं लग्न दिल्लीत होतं आणि त्या सगळ्या लग्नावर आम्ही तिथे एकत्र होतो. या 4 दिवसातलं सांगतो, या 4 दिवसातलं. साहेब, राष्ट्रवादीमध्ये सध्या 2 गट पाहायला मिळतात. एक गटाचं म्हणणं आहे की जयंत पाटलांनाच प्रदेश अध्यक्ष पद राहावं, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की अजित पवारांना हे पद मिळावं की ते जास्त योग्य पद्धतीने पक्षाला पुढे नेऊ शकतील. आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज ही बैठक बोलवली आहे अशी चर्चा आहे. ठीक आहे ना सर, त्यांनी त्या बैठकीत काय झालं ते कदाचित आम्हाला लोकांना सांगतील का? नाही, विरोधी पक्षनेता. शेवटी ही सगळी चर्चा उद्याच्या आमच्या 6 तारखेच्या मीटिंगमध्ये पूर्ण होईल. अजित पवार इच्छुक आहेत हे तुमच्यापर्यंत आलंय का साहेब? नाही, ते सगळ्यांच्या समोरच सांगितलं. आमचं जे अधिवेशन झालं मधी, त्या अधिवेशनात जाहीर भाषणात त्यांनी सांगितलं की मला संघटनेत काम करायची इच्छा आहे. काही गोष्ट एक व्यक्ती ठरवत नाही, असे निर्णय पक्षांनी सगळ्यांनी बसून घ्यायचे असतात. आधी पहिल्यांदा एक निर्णय तर होऊन द्या. 6 तारखेला नवीन प्रदेश अध्यक्ष पक्षाला हा निर्णय मी एकटा कधी घेत नसतो. या सगळ्यांना विश्वासात घेऊन, त्या सगळ्यांची जी भूमिका आहे ती लक्षात घेऊन तो निर्णय पक्षाचा होईल. गेले काही दिवस सातत्याने अजित पवार आणि जयंत पाटील मध्ये काही वाद आहेत किंवा त्यांचं जमत नाही, पटत नाही अशी चर्चा आहे, अनेकदा हे समोर सुद्धा आलेलं आहे. हे तुमचं मत आहे, आमचं मत, आमच्या पक्षात आम्ही एकत्र बसून काही जे गोष्टी असल्या त्याचा रिझॉल्व्ह करू शकतो, त्यातनं मार्ग काढू शकतो, त्यासाठीही 6ची बैठक आहे. बोलवलं होतं बैठकीला आज, कारण बातम्या अशा येतात की तुम्ही साहेबांना, जयंत पाटील साहेबांना पाचारण केले. सकाळी अनिल देशमुखांनी तुमची भेट घेतली, जयंत पाटील देखील काही अनिल देशमुखांच्या घरात
जवळचे एक नातेवाईक वारणे काल त्या साठी ते आले होते. मी इथे म्हणल्याचं म्हणतो मला भेटून मुंबईला गेले आणि जैन खासदारांना वेळ इथं बोललेलं नाही आणि त्या संबंधीचा विचार नाही. विरोधी पक्षनेता म्हणून दादांना खरं तर अधिकार आहेत विधिमंडळाच्या नेत्यांची बैठक होत असं तुम्ही म्हणाल, पण जयंत पाटील तर बैठकीला नाही आहेत तेही विधिमंडळाचे नेते आहेत. पण ते गेले का नाही अजून माहिती नाही. बैठकीला नाही तुम्हाला काय माहिती नाही तुम्ही नाही सांगता. काही लोक आणखी राज्याच्या बाहेर आहेत ते पोचले नाहीत. लगेच त्याचा उदाहरण तुम्ही करणार स्वतः त्याचा मर्यादा सांगा आणि कोणत्या आवाजात कुणाशी बोलावं हे तर तातडीने पाहा. आमची जी बैठक झाली मागची गेल्या आठवड्याची त्या बैठकीत जवळपास 2000 कार्यकर्ते होते. त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं की मला विरोधी पक्षनेतेपदात इंटरेस्ट नाही, माझी इच्छा नव्हती. आमदारांनी मागणी केल्यामुळे मी ते पद स्वीकारलं. त्याऐवजी मला संघटनेत काम करायला संधी द्या असंही माझं कुणाचाही कार्यकर्त्याची अशी अपेक्षा करणं त्याच्यात काही चुकीचं नाही. पण एखाद्या मिटिंगमध्ये एखाद्याने हे मत मांडलं म्हणजे हा निर्णय तिथं होत नसतो. त्यासाठी पक्षाची घटना आहे. त्याच्यामध्ये पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत, राज्याचे आहेत, विधिमंडळाचे सदस्य आहेत, या सगळ्यांची बैठक ही घेऊन याच्यात निर्णय होईल आणि त्याची सुरुवात करण्यासाठी 6 तारखेला मी बैठक बोलवली. सर तुम्ही परवा दिवशी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अनेक घटना सांगितल्या, महिलांच्या बाबतीत सांगितल्या की म्हणून शेतकऱ्यांच्या बाबतीत याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष होतंय. सातत्याने त्यांच्या दिल्लीवारी सुरू आहेत मात्र कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. नाही मंत्रिमंडळ विस्तार होतो, नाही इतर काही घटना या सरकारमध्ये होताना दिसत आहेत. म्हणजे कामं सुद्धा बरीच अडलेली आहेत असं चित्र सध्या दिसतंय. कोणा शास्त्राने सिव्हिअर बातमी पाहिली ती खरी असेल तर त्यासंबंधीचा निर्णय ते घेतात अजून द्या असं सांगितलंय. पण याचा मला भाषा करायचा अधिकार नाही कारण हे मुख्यमंत्री सांगू शकतात. त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का, झाला तर कधी होईल आणि झाला तर कोण येतील या सगळ्या गोष्टी तिथं ठरतील. चौदा 15 दोन दिवस आमची बंगळूरला बैठक आहे. काल बुलढाण्याची घटना घडली त्यानंतर आज एकत्रितरित्या अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्या सर्व मृतदेहांवरती आलेली आहे. एकत्रितरित्या अंत्यसंस्कार होत आहेत साहेब बुलढाण्यातल्या सगळ्या मृतदेहांची काय नको कारण अनेकांच्या कुटुंबातल्या लोकांच्या मुलाखती या अतिशय अस्वस्थ करणार आहेत आणि म्हणून दुर्दैवी घडायला नको होतं. घडलं काय त्याच्यात जे कमतरता असतील त्या रस्त्याच्या संबंधीचं काल सांगितलं की जाणकार तज्ज्ञ या सगळ्यांना विश्वासात घ्यावं आणि पुन्हा या गोष्टी न होतील याबद्दल ती काळजी घ्या. 20 तारखेपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे. समान नागरी कायद्यावरती या संसदेच्या अधिवेशनामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. समान नागरी कायदा जर आताच्या केंद्र सरकारनं आणला तर तुमचा त्याला पाठिंबा असणार आहे का? किंवा म्हणजे याचं उत्तर मी काल दिलं आहे तुमच्याच बैठकीत दिलं आहे. इथं 20 तारखेला पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होत आहे. 11 तारखेपर्यंत पुढच्या महिन्याचं आहे. त्याच्यात कोणते विषय येणार आहे हे अद्याप आम्हाला कळले नाही. आणि समानच्या कायद्याच्याबद्दल तुम्ही जे सांगितलं त्याचं कालच मी भाष्य केलं की केंद्र सरकारने लॉ कमिशनला लोकांची मतं मांडायला सांगितली. त्यांच्याकडे 900 संघटनांची मतं आली. त्याच्यावरचा अंतिम निर्णय त्यांचा झालेला नाही. आणि याशिवाय या देशामध्ये इतर काही समाज आहेत, विशेषतः शीख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम याही लोकांची मतं घ्यावीत आणि ही मतं एकत्र हा विषय जर पार्लमेंटमध्ये असेल तर सगळ्यांच्या पुढे येईल आणि त्या मतावर पुढचे निर्णय घेतले जातील हे काल मी सांगितले.
बोलला आहात अजित पवारांच्या नाराजीवर नेहमीच एक खरं तर इक्वेशन विरोधी पक्षनेते असतील जे भाजपचे असतील किंवा एकनाथ शिंदे गटाचे असतील ते नेहमीच चर्चा करत असतात. आजही तीच चर्चा पुन्हा आता सुरू होते की अजित पवारांचं भाजप बरोबर कुठेतरी सूत जमलेलं असतं. म्हणून फार तुमच्यापूर्वी तुम्ही विचारत होता की त्यांना पक्षाचा अध्यक्ष करायचं, आता म्हणता भाजप होतो नक्की काय तो. पण सातत्याने हे होतंय, हे थांबवलं पाहिजे कुठेतरी. शेवटी सर्व सर्व आपण त्याच्यासाठीच अकराची बैठक आहे, आमची सहाची बैठक आहे ना. त्याच्यात आम्हाला निर्णय घ्यायची इच्छा आहे. बदल होईल असं आहे, पक्षाची बैठक बोलायच्या नंतर तिथे निर्णय होईल हे तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही असाच निर्णय होईल तर तसाच निर्णय होईल हे मी आज सांगितलं तर इथून बोलायची गरज आहे का? ती हुकूमशाही आहे. प्रदेश अध्यक्ष पद जे आहे किंवा जबाबदारी आहे ती बदलण्याची गरज वाटते का? कारण आगामी निवडणूक अरे हा याच्यासाठी माझी बैठक आहे ना, तिथे सांगू का तुझा सांगू. साहेब सातत्याने अजित पवारांच्या बाबतीतच्या चर्चा वावड्या उठवल्या जातात असं तुम्ही म्हणता, मग याच्या मागे नेमका कोणाचा हात आहे आणि काय हेतू असू शकतो सातत्याने अशा चर्चा सुरू करायची? ही चर्चा जी सुरू झाली ती संघटनेच काम करायची इच्छा जाहीर व्यक्त केली आणि त्याच्यात काही चूक नाही, त्यांची पक्षाची बैठक होती, चर्चा ही त्यातनं सुरू झालेली आहे. मला मला असं विचारायचं आहे की फजी का चर्चा जी घडते चर्चा तुम्ही करता. प्रदेश अध्यक्ष पद देऊन एक वर्ष झालंय, तुम्ही कसं असेसमेंट करता दादाचे? आणि त्यांनी स्वतः सांगितलं की मला पद नकोय. ठीक आहे, त्याचा आम्ही विचार असून निर्णय घेऊन तुम्हाला अन्सरेबल नाही. आमच्या पक्षाच्या सहकार्यांना असं मी जर आज बोललो तर बाकीच्या लोकांना त्यांची मतं देता येतील का? कारण पक्षाच्या प्रमुखांनी जर सांगितलं असं करायचंय मग वैसे कसं बोलायची? लोकांना स्वतःची मतं देता येत नाही. चला सहा तारखेला म्यानमार देश है और आगे चाइना है, कोई नहीं बात. नॉर्थ ईस्ट का कोई इशू हो तो बड़ा सेंसिटिव इशू हो सकता है कि आज देश के सभी राजनीतिक दल हो या साथी हो लोगों ने मिलकर सोचना चाहिए और वहाँ की जो स्थिति आज की वो कैसे दुरुस्त हो जाएगी इस पर सबसे ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता है. भारत सरकार ने इसमें ध्यान दिया नहीं तो इसका नुकसान पूरे देश को देखने के लिए मिलेगा और इससे हम यहाँ राजनीतिक स्थिति पैदा नहीं करना चाहते. ये इशू रिजॉल्व होना चाहिए. हो गई मीटिंग नहीं नहीं लास्ट वीक मीटिंग हो गई थी, मेरे पार्टी के भी लोग गए थे और वहाँ तय किया कि वहाँ शांति कैसे फायदा हो जाएगी, इसके लिए सब लोगों ने मिलकर एजेंसी को मदद करनी चाहिए.